या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील एका शेतकऱ्याने शहरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या आत्महत्येस धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याचे संचालक जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयत शेतकऱ्याच्या मुलाने सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे केली आहे। दरम्यान धोत्रीच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी गोकुळ शुगरवर गुन्हा दाखल करून मयताच्या नातेवाईकास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। 19 मे रोजी धोत्री येथील शेतकरी बसवराज रेवणसिद्ध हिरोळे यांनी सोलापुरातील कल्पनानगर अक्कलकोट रोड येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। मयत शेतकरी हे मूळचे धोत्री येथील रहिवासी आहे। त्यांची शेती धोत्री येथे आहे। गोकुळ शुगरच्या कारखान्याच्या लगत त्यांची शेती असून शेतामध्ये कारखान्यातील रसायनयुक्त पाणी शेतात आल्याने शेतामध्ये कोणतेच पीक येत नाही। याबाबत नुकसान भरपाईसाठी वडिलांनी कारखान्याकडे अनेक वेळा चक्रा मारूनही कोणी दाद घेतली नाही, त्यामुळे वडिलांनी आत्महत्या केली असा आरोप मयत बसवराज हिरोळे यांचा मुलगा रविकांत हिरोळे यांनी केला आहे। नमस्कार, मी आकाश हिरोळे, बसवराज हिरोळे यांचा मुलगा आहे। मी गेल्या 6 वर्षापासून माझ्या शेताबद्दल काही तक्रार चालू आहेत, त्यास पूर्णपणे जिम्मेदार गोकुळ कारखान्याचे दत्ता शिंदे हे आहेत। त्यांना वारंवार आम्ही सांगून पण ते पाणी सोडायचं कमी केले नाहीत, मग त्यामुळे ते शेत नापीक पूर्ण नापीक झाली आहे। मग त्याच्यामुळे आम्ही ते शेत वापरू शकत नाही आहे। त्यांना वारंवार सांगून पण ते दमदाटी करायचं किंवा गेटवर गेल्यावर बाहेर टाकायचं असं ते कृत्य करत आलेत। मग त्याच्यासाठी आम्ही मग एवढं सगळं कृत्य झाल्यावर माझे वडील काल गळफास घेऊन स्वतःचा आत्महत्या करून घेतल्या आहेत। यास पूर्ण जिम्मेदार हे गोकुळ शिंदेचे कारखानदार शिंदे दत्ता शिंदे हे आहेत। तुमची मागणी काय नेमकी? आम्हाला फक्त न्याय पाहिजे, आम्हाला दुसरं काहीच नको। म्हणजे काय न्याय पाहिजे? आम्हाला त्या नुकसानचा भरपाई पाहिजे, बाकी काही नको। शेतीच्या नुकसानचा आम्हाला भरपाई पाहिजे। वडिलाचं नुकसान कोण त्यांनीच देणार? अजून कोण देणार? त्यांना द्यावंच लागतं हे नुकसान। त्यांच्यावर गुन्हा व्हायला पाहिजे। हो, त्यांच्यावर गुन्हा सक्त गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। त्यांच्यावर घाण पाणी, उसाचा रसाचं घाण पाणी, केमिकल वॉटर आहे पूर्ण, त्यामुळे पूर्ण ते शेत नापीक झालेलं आहे। हो, साखर कारखान्याचा केमिकल वॉटर आहे। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहराध्यक्ष। धोत्री येथील एकदम अल्पभूधारक शेतकरी बसवराज हिरोळे यांच्या शेतामध्ये आपण हे पाहताय की केमिकलयुक्त पाणी जे काही गोकुळ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहे त्यांनी शिवीगाळ केली असं पाणी त्यांच्या शेतात सोडलं। 1.25 एकर जमीन असणाऱ्या त्या बिचाऱ्या शेतकऱ्याने काल आत्महत्या केली। त्या आत्महत्येला जबाबदार गोकुळ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि त्यांचे कोणीतरी 2-3 नातेवाईक, बिराजदार चौगुले वगैरे असे नातेवाईक जबाबदार आहेत। सकाळी मला फोन आला त्यांच्या मुलाचा, त्यांच्या म्हणजे नातेवाईकांचा, की प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्हाला न्याय पाहिजे। त्यावेळी मी तात्काळ इथं हजर राहून संबंधित गोष्टीची माहिती घेतली असता त्या आत्महत्याला, त्या शेतकऱ्याला, शेतकऱ्याच्या आत्महत्याला केवळ आणि केवळ असे मोठमोठे कारखानदार जबाबदार आहेत। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी सोडणे, शेतकऱ्यांचे उसाचे बिल लवकर न देणे, वेळोवेळी त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, ही जी सर्वस्वी जबाबदारी त्या गोकुळ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन दत्ता शिंदेवर आहे, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे, त्यांच्या कुटुंबाला भरपाई मिळणंसुद्धा फार गरजेचं आहे। केवळ 1.25 एकर जमीन असतानासुद्धा जर शेतकऱ्यांचं शोषण हे लोकं जर करत असतील तर प्रहारच्या माध्यमातून यांना इंगा दाखवल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही। तुम्ही कुठल्या पक्षात आहात, कुठल्या जातीचे आहात, कुठल्या धर्माचे आहात, कशासाठी आहात, आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही। जर शेतकऱ्यांना अडचण आली तर प्रहारच्या माध्यमातून मग शेवटी प्रहार स्टाईलने आंदोलन करून मग तुम्हाला गिळंकृत करण्याचा प्रयत्न आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून सांगू इच्छितो। त्यांचे मुलंसुद्धा दोन्ही इथे माझ्याबरोबर आहेत, त्यांचे तिकडचे नातेवाईक आहेत। MIDC येथे राहायला असताना त्यांनी आत्महत्या केली। याला सर्वस्वी पुन्हा एकदा सांगतो, गोकुळचे चेअरमन दत्ता शिंदे आहेत, त्यांना अटक झाल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय
आम्ही इथला मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलेला आहे की आम्ही ताब्यात घेणार नाही. प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना त्यांच्या बाजूने आहे. कोणी मी मारू जरी आला तर या गोष्टीला आम्ही वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस. हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे. शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्टसाठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली मुंबई हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये. या पहा जेवणाचा आस्वाद घ्या. व्हेज नॉनव्हेज सह विविध प्रकारचे डिशेस तेही तुमच्या बजेट मध्ये फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये. आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी विजापूर रोड सोलापूर. संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17.